नमस्कार, इंग्लिश ग्रामर लेक्चर सीरीजच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, तर त्या 8ही जातींची डेफिनेशन एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. इथून पुढचे सर्व लेक्चर्स तुम्हाला मिळण्यासाठी जर तुम्ही आणखीनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. शब्दांच्या जाती म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया. तर उपयोगानुसार आणि त्यांच्या वाक्यातील कार्यानुसार शब्द विविध प्रकारात विभागले गेलेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती असं आपण म्हणतो. तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. नाउन, नाउन म्हणजे काय, नाम. प्रोनाउन, सर्वनाम. ॲडजेक्टिव, विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद. यानंतर ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. कंजंक्शन म्हणजे उभयन्वयी अव्यय. इंटरजेक्शन म्हणजे काय, केवल प्रयोगी अव्यय. तर या शब्दांच्या 8 जाती आहेत. आता आपण एका जातीबद्दल त्याची डेफिनेशन, त्यांचे एक्झाम्पल्स आता आपण पाहूया. सुरुवात करूया नाउनपासून. नाउन म्हणजे काय, नाम म्हणजे काय. तर कोणतीही वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाणाच्या नावाला आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो, म्हणजेच नाउन असं म्हणतो. तर एखाद्या गोष्टीचं ठेवलेलं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो, नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया, करण गोज टू स्कूल. या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे, करण गोज टू स्कूल. तर या ठिकाणी करण एका मुलाचं नाव आहे. मुलाचं, मुलीचं, एखाद्या व्यक्तीचं ठेवलेलं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो, नाउन असं म्हणतो. यानंतर पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. या ठिकाणी एका शहराचं नाव दिलेलं आहे, कोणत्याही शहराचं, एखाद्या ठिकाणाचं नाव, एखाद्या पर्वताचं नाव, एखाद्या नदीचं नाव. तर अशा प्रकारचं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणत असतो, नाउन म्हणत असतो. यानंतर द सन शाइन्स ब्राईट. तर या ठिकाणी सन काय आहे, नाव आहे. सूर्य म्हणजे काय आहे, नाव आहे, ठेवलेलं नाव आहे, त्याला आपण काय म्हणतो, नाउन असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण आता नाउनबद्दल माहिती पाहिली. थोडक्यामध्ये आपण एक एक करून शब्दांच्या 8ही जातींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत, जेणेकरून इथून पुढे जे आपण काही शिकवणार आहोत, जे काय आपले लेक्चर्स होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व जाती ओळखण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज लागणार नाही, किंवा ते तुम्हाला सहजासहजी ओळखू येतील. सुरुवात करूया आता. शब्दांची दुसरी जात आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय, तर सर्वनाम. सर्वनामाबद्दल आता आपण माहिती पाहूया, त्याची डेफिनेशन काय आहे. तर नामाऐवजी, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. ज्या ठिकाणी आपण नाम वापरत नाहीत, एखाद्याचं नाव वापरत नाही, परंतु तो दुसरा शब्द जो आपण वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आय, आय म्हणजे काय, मी. तर आपण स्वतःचं नाव न घेता आपण काय म्हणतो, आय. आय हा शब्द आपण वापरतो. यानंतर माय, वी. वी म्हणजे काय, आम्ही. माय पण आपण कशासाठी वापरतो, स्वतःबद्दल वापरतो. आपण स्वतःचं नाव न घेता आपण काय करतो, माय हा शब्द वापरतो, म्हणजे माझा, माझी, माझे. हा झाला त्याचा मराठीमध्ये अर्थ. यानंतर वी, वी म्हणजे काय, आम्ही. त्यानंतर अस, अस पण आपण कशासाठी वापरतो, आम्हीसाठीच वापरतो. यानंतर यू, यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. तर असं आपण एखाद्या व्यक्तीचं नाव न घेता नावाच्या ऐवजी तो शब्द वापरत असतो. ही म्हणजे काय, तो. हिम, हिम म्हणजे पण काय, तोच्या जागीचा आपण वापरत असतो. शी म्हणजे काय, ती. हर म्हणजे तिचा. यानंतर इट, इट म्हणजे काय, ते. दे, दे म्हणजे काय, ते, त्या, ती. आणि देम, देम पण आपण कशासाठी वापरतो, एखादं समजा अनेक वचन असेल त्यासाठी आपण काय वापरतो, ते, त्या, ती. या शब्दांसाठी आपण दे किंवा देम वापरत असतो. तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या ठिकाणाचं, कुठल्याही गोष्टीचं नाव न घेता आपण काय करतो, त्याला संबोधन करत असतो, म्हणजे त्याचं आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन करत असतो. त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, तर प्रोनाउन वापरतो. प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. तर हे तुम्हाला आता ऑलरेडी सगळ्यांना माहिती असणारच आहे, तरीही आपली एक रिव्हिजन होण्यासाठी किंवा आपल्या कन्सेप्ट्स ज्या काही थोड्याशा कच्च्या राहिलेल्या असतात त्या क्लिअर होण्यासाठी आपण हे छोटंसं लेक्चर घेतलेलं आहे. त्यामुळं शब्दांच्या सर्व जाती तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या, शेवटपर्यंत लेक्चर बघा, आणि तुम्हाला यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यानंतर आपण आता एक्झाम्पल्स पाहूया. ही इज अ टीचर, पहिलं एक्झाम्पल आहे, ही इज अ टीचर. याच्यामध्ये काय आहे, ही, ही म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या नावाबद्दल, म्हणजे त्याच्या नावाबद्दल. तो एक शिक्षक आहे, म्हणजे समजा राम इज अ टीचर. रामबद्दल आपण काय वापरलं, ही इज अ टीचर, म्हणजे
राम काय होतं? नाउन होतं. नाउनबद्दल आपण काय वापरलं? नाउन न घेता आपण त्या ठिकाणी लिहिलं की ही इज अ टीचर. म्हणजे नाउनच्या ऐवजी आपण काय वापरला? ही हा एक वर्ड वापरला, त्याला आपण काय म्हणतो? प्रोनाउन असं म्हणतो. शी हॅज मेनी चॉकलेट्स इन हर पॉकेट. या ठिकाणी शी आहे आपण कशासाठी वापरले? तिच्यासाठी वापरले. यानंतर शी हॅज मेनी चॉकलेट्स इन हर पॉकेट, तिच्या खिशामध्ये भरपूर चॉकलेट्स आहेत. तर या ठिकाणी शी आणि हर हे काय आहेत? प्रोनाऊन आहेत, सर्वनाम आहेत. म्हणजे एखाद्या मुलीच्या नावाचा वापर न करता आपण हे दोन शब्द वापरलेले आहेत, त्याच्यामुळं या वाक्यामध्ये शी आणि हर हे काय आहेत? प्रोनाऊन आहेत. यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहूया. हिज सन हॅज बीन किडनॅप्ड. हिज म्हणजे काय? त्याच्या जागी. समजा एखाद्या व्यक्तीचं नाव न घेता आपण काय वापरले? हिज सन हॅज बीन किडनॅप्ड. तर या ठिकाणी हिज काय आहे? एक प्रोनाऊन आहे. यानंतर आता आपण पाहूया ॲडजेक्टिव. ॲडजेक्टिव म्हणजे काय? विशेषण. आता आपण विशेषणाबद्दल माहिती पाहूया. नामाच्या अर्थामध्ये भर टाकणाऱ्या शब्दाला किंवा नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण असं म्हणतो. थोडक्यात लक्षात ठेवायचं, नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. सुरुवात करूया या ठिकाणी आता एक्झाम्पल नंबर 1 पासून. करण इज अ क्लेवर बॉय. या ठिकाणी करणबद्दल माहिती सांगण्यासाठी एक शब्द वापरण्यात आलेला आहे. करण काय आहे? करण आहे नाउन. करण काय आहे? नाउन आहे. तर नामाबद्दल म्हणजे करणबद्दल जी एक्स्ट्राची माहिती आहे, विशेष माहिती आहे, ती सांगण्यासाठी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? करण एक हुशार मुलगा आहे. हुशार म्हणजे काय? हुशार, चपळ, चंचल. म्हणजे त्याच्याविषयी त्याचं विशेषण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याची विशेष गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्या नामाविषयी अधिक माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्या अंगी असणारा गुण जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. असा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? विशेषण असं म्हणत असतो. तर या ठिकाणी क्लेवर हे काय आहे? क्लेवर हे विशेषण आहे. यानंतर दे लिव्ह इन अ ब्युटिफुल हाऊस. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 2. तर या ठिकाणी पहा, हाऊस हे काय आहे? घर म्हणजे काय आहे? घर म्हणजे नाम आहे. तर घराविषयी जास्तीची माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे ब्युटिफुल. म्हणजे ते एका सुंदर घरात राहतात. तर ब्युटिफुल किंवा आणखीन आपण घराविषयी माहिती सांगताना म्हणतो की ते एका छोट्या घरात राहतात, ते एका मोठ्या घरात राहतात, ते एका खूप छान घरामध्ये राहतात, सुंदर घरात राहतात. म्हणजे घराविषयी जी एक्स्ट्राची माहिती, विशेष माहिती सांगितलेली आहे, तो शब्द म्हणजे ब्युटिफुल आहे, सुंदर. तर सुंदर काय आहे या ठिकाणी? ॲडजेक्टिव आहे, विशेषण आहे. त्यानंतर ही राईट्स मिनिंगफुल लेटर्स. तो खूप अर्थपूर्ण असे पत्र लिहितो. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला? मिनिंगफुल म्हणजे लेटर्स काय आहेत. लेटर्स काय आहेत? तर ते नाउन आहेत. नाउनबद्दल जी एक्स्ट्राची माहिती सांगितलेली आहे ती म्हणजे मिनिंगफुल, अर्थपूर्ण. म्हणून या ठिकाणी मिनिंगफुल काय आहे? ॲडजेक्टिव म्हणजेच विशेषण असणार आहे. यानंतर आता आपण वर्बबद्दल माहिती पाहणार आहोत. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. एखादी गोष्ट घडते किंवा असते असा दाखवणारा शब्द. म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी क्रिया दर्शवली जाते तो शब्द जो असतो त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, ॲक्शन वर्ड इज कॉल्ड, ॲक्शन वर्ड इज कॉल्ड ॲज वर्ब. ज्या ठिकाणी ॲक्शन असते, क्रिया असते, तो शब्द म्हणजेच काय असतो? क्रियापद असतो. हे आपण सहजासहजी ओळखू शकतो. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. शी राईट्स अ लेटर. ती एक पत्र लिहिते. राईट्स म्हणजे काय? लिहिण्याची क्रिया आहे, म्हणजे काय झालं? क्रियापद. आय प्ले क्रिकेट. प्ले म्हणजे काय? खेळणे. खेळण्याची क्रिया झाली म्हणजे ते काय झालं? क्रियापद. यानंतर ही सिंग्स अ सॉन्ग. तो एक गाणे म्हणतो. गाणे म्हणण्याची क्रिया झाली म्हणजे हे काय झालं? क्रियापद. यानंतर आता आपण पाहूया ॲडवर्ब म्हणजे काय. तर क्रिया विशेषण याच्या विषयात आपण माहिती पाहत आहोत. क्रियापद किंवा विशेषण यांच्या अर्थामध्ये भर टाकणारा शब्द म्हणजे काय असतो? क्रिया विशेषण असतो. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल आहे, आय वॉक स्लोली. मी हळूवारपणे चालतो. तर या ठिकाणी चालणं म्हणजे काय आहे? तर ते एक क्रियापद आहे. आणि क्रियापदाच्या अर्थामध्ये भर टाकण्यासाठी या ठिकाणी स्लोली हा शब्द वापरलेला आहे. कसं चालतो? हळू चालतो किंवा वेगाने चालतो, अशा प्रकारे या ठिकाणी त्याच्या अर्थामध्ये भर टाकण्यासाठी स्लोली हा शब्द वापरलेला आहे. तर स्लोली, जेंटली किंवा फास्टली हे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं म्हणतो. यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूया, दिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. तर या ठिकाणी फ्लॉवर हे काय आहे? फ्लॉवर हे एक नाऊन आहे, नाम आहे. आणि ब्युटिफुल काय आहे? तर त्या फ्लॉवरला दिलेलं ते एक विशेषण आहे, म्हणजे ॲडजेक्टिव आहे. तर विशेषणाबद्दल या ठिकाणी अधिक माहिती सांगण्यासाठी एक शब्द वापरण्यात आलेला आहे, तो म्हणजे काय आहे? व्हेरी.
खूप सुंदर आहे म्हणजे काय, सुंदर हे काय झालं विशेषण, परंतु खूप सुंदर आहे किंवा कमी सुंदर आहे, जास्त सुंदर आहे, अशा प्रकारे माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी वेरी हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणजे विशेषणाच्या अर्थामध्ये भर टाकण्याचं काम वेरी हा शब्द करतो. विशेषणाच्या अर्थामध्ये भर टाकण्याचं काम कोणता शब्द करतो? वेरी हा शब्द करतो. म्हणून या वाक्यामध्ये, या सेंटेन्समध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? वेरी हे क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब आहे. यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहूया. ही स्पोक सॉफ्टली, तो खूप हळूवारपणे बोलला. तर या ठिकाणी ही स्पोक म्हणजे तो बोलला, तर बोलण्याची क्रिया आहे, बोलण्याची क्रिया आहे, आणि त्या बोलण्याच्या क्रियेबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगण्यासाठी, त्याच्या अर्थामध्ये भर टाकण्यासाठी सॉफ्टली हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर सॉफ्टली हा शब्द काय एक्सप्लेन करतो? तर बोलण्याच्या क्रियेबद्दल, तो कसा बोलला, तो खूप रूडली बोलला, तो हळूवारपणे बोलला, तो नम्रपणे बोलला, अशा प्रकारे पोलाइटली हे जे शब्द असतात ते काय करतात? क्रियेमध्ये भर टाकण्याचं काम करतात. तर या ठिकाणी सॉफ्टली काय आहे? ॲडवर्ब आहे, म्हणजे क्रियाविशेषण आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रकार पाहूया, प्रीपोजिशन म्हणजे काय. प्रीपोजिशनविषयी आपण आता माहिती पाहूया. प्रीपोजिशन व्याख्या पाहू. एखादे नाम किंवा सर्वनाम, व्याख्या लक्ष द्या तुम्ही, लक्ष देऊन या ठिकाणी ऐका. नाम किंवा सर्वनाम यांनी उल्लेख केलेल्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी नाम किंवा सर्वनामासोबत वापरण्यात येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर संबंध दर्शवण्यासाठी नाम किंवा सर्वनामासोबत वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, ऑन, इन, अंडर, टू अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते काय असतात? शब्दयोगी अव्यय असतात. हे तुम्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा, कारण डेफिनेशन प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात ठेवणं होत नाही, किंवा आपण एखाद्या वेळेस प्रीपोजिशनमध्ये आणि इंटरजेक्शनमध्ये सुद्धा आपण थोडंसं कन्फ्यूज होऊन जातो. ऑन, इन, अंडर, टू हे काय आहेत? तर दुसऱ्या गोष्टीशी असणारा संबंध या ठिकाणी दर्शवतात, म्हणून ते काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत. आता आपण एक एक करून एक्झाम्पल्स पाहूया. ही सॅट ऑन द चेअर, आता ही काय आहे? एक सर्वनाम आहे, आणि चेअर काय आहे? एक नाऊन आहे. तर या दोघांचा संबंध दर्शवण्यासाठी या ठिकाणी ऑन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ऑन काय आहे? प्रीपोजिशन आहे, म्हणजेच शब्दयोगी अव्यय आहे. यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहू. देअर इज मिल्क बॉटल इन द फ्रीज, तर या ठिकाणी फ्रीज आणि मिल्क यांचा संबंध दर्शवण्यासाठी काय काय सांगितलेलं आहे? इन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर इन काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. यानंतर करण सॅट अंडर अ ट्री, अंडर काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे, कारण की करण काय आहे? एक नाऊन आहे, आणि ट्री काय आहे? एक दुसरं नाऊन आहे. तर या दोघांचा संबंध दर्शवण्यासाठी या ठिकाणी अंडर अ ट्री, तो झाडाच्या खाली बसला, झाडाच्या वर बसला, झाडाच्या शेजारी बसला, किंवा झाडापासून लांब बसला, ह्या सर्व गोष्टी सांगण्याचं काम या ठिकाणी अंडर या शब्दाने केलेलं आहे, की तो झाडाच्या खाली बसला होता. म्हणून दोन शब्दामधला, करण आणि ट्री या दोन शब्दामधला तो काय दर्शवतो? संबंध दर्शवतो. म्हणून अंडर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय झालं. यानंतर चौथे एक्झाम्पल पाहूया. आय गो टू स्कूल, आय म्हणजे काय आहे? सर्वनाम आहे, आणि स्कूल काय आहे? एक नाऊन आहे. तर आय आणि स्कूल या दोन शब्दामध्ये संबंध दर्शवण्याचं काम टू हा शब्द करतो. मी शाळेला जातो. तर या ठिकाणी टू जे आहे ते दोन शब्दांमधला, दोन नाम आणि सर्वनामामधला तो काय दर्शवतो? संबंध दर्शवण्यासाठी तो वापरण्यात आलेला आहे. म्हणून टू हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. परत एकदा लक्षात ठेवा, ऑन, इन, अंडर, टू अशा प्रकारचे शब्द शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रीपोजिशन्स असतात. त्यानंतर पुढचा प्रकार पाहूया, उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन म्हणजे काय ते आपण आता पाहूया. शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. छोटीशी व्याख्या आहे, शब्द किंवा वाक्यांना जोडणारा शब्द. एक्झाम्पल खूप सोपे आहेत, अँड, बट आणि ऑर. एवढे तीनच तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाशील. तर अँड, बट आणि ऑर हे काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? कंजंक्शन असं म्हणतो. या ठिकाणी आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. करण अँड अर्जुन आर बेस्ट फ्रेंड्स, करण अँड अर्जुन. तर या ठिकाणी अँड जे आहे ते काय आहे? तर या ठिकाणी करण आणि अर्जुन या दोघांचा संबंध दर्शवण्यासाठी किंवा या दोन शब्दांना जोडण्यासाठी अँड हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अँड काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. यानंतर आय रॅन फास्ट बट मिस्ड द ट्रेन, बट या ठिकाणी काय आहे? परंतु. तर हे काय असणार आहे? उभयान्वयी अव्यय असणार आहे. वी विल गो टू सिनेमा ऑर विल डू शॉपिंग, ऑर म्हणजे काय? परंतु. हे देखील या ठिकाणी कशासाठी वापरलेलं आहे? किंवा हे कशासाठी वापरलेलं आहे? कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. परंतु, किंवा, आणि, व अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. तर ते काय करतात? शब्द किंवा वाक्यांना जोडण्याचं काम ते करत असतात. यानंतर शेवटचा प्रकार पाहूया,
इंटरजेक्शन म्हणजे काय? तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? इंटरजेक्शन अचानक उद्भवलेल्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. म्हणजे आपण एखाद्या विषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये जे काही शब्द असतात ते शब्द न येता अचानकपणे आपल्या म्हणजे तोंडामध्ये वेगळे शब्द येतात जे आपण डायरेक्ट आपण बोलून टाकतो, किंवा एखादी भावना जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला जाते तेव्हा आपण तो शब्द वापरत असतो. तर अशा प्रकारे हॅलो, हुरे, औच अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत त्याला आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या 8 जातींबद्दल माहिती पाहिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, आणि आपण इथून पुढे इंग्लिश ग्रामर लेक्चर सीरीजचे सर्व लेक्चर्स कंटिन्यू करणार आहोत, जेणेकरून तुमचे सर्व टॉपिक्स कव्हर होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लेक्चर्स व्यवस्थित पहा, त्याचे नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही अक्षय गोरे यूट्यूब हे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला मी ही सर्व PDF तुम्हाला उपलब्ध करून घेणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.